देशात विविध राज्यांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे आता आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकली पाहिजे अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यात ओबीसी संघर्ष समिती आयोजित ओबीसी आक्रोश मोर्चाला ते संबोधित करीत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ट्रिपल टेस्टची अट घातली आहे, मात्र ह्या ट्रिपल टेस्टची तरतूद संविधानात कुठेही नाही, मग ही अट ओबीसींनाच का असा प्रश्न देखील मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. पालघर येथील सिडको मैदान येथे ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित ओबीसी आक्रोश मोर्चाला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार कपिल पाटील, आमदार सुनील भुसारा, आमदार मनीषा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, आमदार किसन कथोरे, आमदार राजेश पाटील, डॉक्टर राजेंद्र गावित, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राज राजापूरकर, तसेच ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.